भाजपच्या वतीने महाआघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वसंत मूर्ती कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे काळे रिबीन व काळे कपडे परिधान करत आंदोलन करण्यात आले. यावेळी महाआघाडी सरकारचा भोंगळ कारभारचा निषेध असो, कोरोनाग्रस्तांच्या उपचाराची व्यवस्था करा, शेतकरी 12 बलुतेदार व असंघटित कामगारांना विशेष पॅकेज जाहीर करा असे विविध फलक हाती घेत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज राज्य सरकार जे आहे ते विविध आघाड्यांवर अपयशी ठरतो आहे. त्यांच्या निर्णय प्रक्रिया ज्या आहे त्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देत नाही आणि केंद्र सरकारने आज आर्थिक पॅकेज जाहीर करून सर्वसामान्य जनतेला मदत दिली आहे, दिलासा दिला आहे. त्या धर्तीवर राज्य शासनाने कुठेतरी आर्थिक पॅकेज जाहीर करून आपल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला पाहिजे. जे जनतेला गृहित धरतं आहे राज्य सरकार ते चुकीचं आहे. जनतेच्या भावनाशी न खेळता त्यांना विविध माध्यमातून कशी मदत देता येईल यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे. की करोनाशी लढत असताना एक मोठा घटक आहे खिजवाज अडचणीमध्ये सापडलेला आहे. रुग्णांना चांगली सेवा मिळायला पाहिजे हे ते निश्चित खरं आहे, करोना रोखायला पाहिजे, परंतु ह्या सरकारला बाप नाही आहे. त्यामुळे रोज ह्यांचे निर्णय ते बदलत आहेत. म्हणजे एक दिवस बसचा निर्णय करतात, दुसऱ्या दिवशी ते बदलतात. बाकी अंमलबजावणी जी करोनाच्या बाबतीमध्ये झोन करण्याची आहे त्याचे देखील नियम सातत्याने बदलत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 12 बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, पानचालक आणि हातगाडीवाले हे सगळे संकटामध्ये सापडले. सरकारने रेशनिंगच्या बाबतीमध्ये देखील धान्य द्यायला पाहिजे होतं, फक्त त्यांनी गहू आणि तांदूळ दिले, ते दर महिन्याला देतात, परंतु त्याच्याबरोबर डाळ आहे, तेल आहे, साखर आहे, हे द्यायला पाहिजे होतं. आणि नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, बलुतेदारांसाठी, रिक्षाचालकांसाठी इतर राज्यांनी ज्या पद्धतीने पॅकेज जाहीर केलेलं आहे तसं पॅकेज जर सरकारने दिलं असतं तर ह्या घटकाला एक मोठा दिलासा मिळेल. आणि त्यामुळे आमची आज आदरणीय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत. आणि सरकारला आम्ही विनंती करत आहोत की अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आपण आपलं पॅकेज, आपली मदत तातडीने जाहीर करा. आणि एक जाणवतं आहे की ह्या तीन पक्षांच्या ह्या सरकारमध्ये एकमत नाही आहे, त्यांच्यामध्ये विचारविमर्श नीट होत नाही आहे आणि ह्या सरकारला बाप नाही आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यामुळे निर्णय करायला ह्या सरकारला उशीर लागतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर ह्या सरकारने निर्णय जाहीर करावा आणि पॅकेज जाहीर करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा. त्याच्या एकट्या महाराष्ट्राची आकडेवारी 40% आणि इतका भोंगळ कारभारामुळे हा आकडेवारी वाढली. ही आकडेवारी नाशिकसारख्या शहरातही खूप कमी आहे, पण जे काही शहरं खूप आकडेवारी वाढली आहे तिथं अत्यंत भोंगळपणे भोंगळ कारभारामुळे ही आकडेवारी वाढली आहे. ती आता कमी ठेवता आली असती, कमी करता आली असती, परंतु पूर्ण नियोजन नसल्यामुळे ही आकडेवारी खूप वाढली आहे. आकडेवारी वाढली तर वाढली आहे, पण स्वतःचं काही पॅकेज जाहीर नाही केलेलं. आज सलूनवाले घरी बसू नये, रिक्षावाले घरी बसू नये, बसवाले घरी बसू नये, अनेक दुकानदार, छोटे छोटे व्यावसायिक घरी बसू नये. त्याच्यासाठी काही क्लॅरिटी नाही, कोण काम करा, कोण काम करू नका. आता परत सांगितलं प्रायव्हेट ऑफिस बंद करा, तर प्रायव्हेट ऑफिस बंद करा म्हणजे कुठलं ऑफिस बंद करा? प्रायव्हेट ऑफिसमध्ये 4 लोकं असतात, त्यापैकी 2 लोक कामावर आले तर काय बिघडलं? तेच कंपनीत आपण 1000 लोकांना परमिशन दिली आहे, तर ते नेट नियोजनच नाही आहे. कुठल्याही ऑर्डर्समध्ये काही क्लॅरिटी नाही आहे, कुठलाच अभ्यास नाही आहे. अभ्यासाची फार मोठी उणीव याच्यामध्ये दिसते, म्हणून हे महाराष्ट्राची आकडा एवढा वाढला आहे. पण हे आंदोलन करून काय? आम्हाला महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधायचं आहे की तुम्ही अजूनही नियोजन करा, नाही तर हा आकडा 60% महाराष्ट्र जाईल आणि 40% भारत उरेल, असं व्हायला नको. म्हणून अजूनही आम्ही डोळे उघडावे, महाराष्ट्र वाचवावा त्यांनी, म्हणून ही आपण करतोय आंदोलन. यावेळी भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक.